नमस्कार। सर्वप्रथम कृषी विभागाच्या वतीने मी आपल्या सर्व महिला भगिनींचं स्वागत करतो। आज तालुका कृषी अधिकारी कार्यालय गडिंगलच्या वतीने कृषी संजीवनी मोहीम या अंतर्गत इथे नकुड गावामध्ये आलेलं आहे। नकुड गावामध्ये इथे आज दिनांक 22 जून 2021 आजच्या संजीवनी मोहिमेच्या अंतर्गत आपण जी बीज प्रक्रिया करणार आहोत त्याचं प्रात्यक्षिक घेण्यासाठी इथं आलेलो आहोत। तर हे प्रात्यक्षिक घेण्यासाठी आमच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने सोयाबीन बीज प्रक्रियेसाठी लिक्विड कन्सोर्शिया तयार करून घेतलेलं आहे। ते लिक्विड कन्सोर्शिया तयार करताना त्याच्यामध्ये रायझोबियम, PHB, KMB आणखीन आपल्याकडे झिंकची कमतरता असल्यामुळे ZSB अशा पद्धतीने 4 घटक आम्ही याच्यात मिश्रण केलेलं आहे। हे करत असताना साधारण 1 एकरला 250 ml पुरण अशा दृष्टीने त्याचं कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे। हे शेतकऱ्यांना उपलब्ध कमी दरामध्ये उपलब्ध होण्यासाठी त्याची किंमत 75 रुपये 250 ml अशा पद्धतीने तेवढ्या कमी दरामध्ये आपल्याला ते तयार करून मिळालेलं आहे। त्याच्यामध्ये जीवाणूंची संख्या 1 ml साधारणतः 10 कोटी इतकी आहे। तर आपण आता बघूया सोयाबीनला बीज प्रक्रिया कशी करतात। तर आपल्या नकुड येथील शीतलताई आपल्याला सांगतील सोयाबीन बीज प्रक्रिया कशी करायची। नमस्कार, मी शीतल अंगोल मांगले नकुड। आता आपण बघणार आहोत सोयाबीनला रासायनिक आणि जैविक बीज प्रक्रिया कशी करायची। तर हे आपल्याजवळ 1 किलो सोयाबीन आहे, त्याच्यामध्ये आपण 1 थायरम टाकणार आहे, 1 किलोसाठी 3 ग्रॅम। हे आता हळूवार हाताने आपण मिक्स करून घेणार आहे। अर्धा तास याला सुकू द्यायचं आहे। जैविक बीज प्रक्रिया कशी करायची ते बघणार आहे। आता अर्धा तास आपला झालेला आहे। आता आपण बघणार आहे जैविक बीज प्रक्रिया कशी करायची। तर त्यासाठी आपण हे कृषी खात्याकडून आपल्याला भेटलेलं औषध हे 1 किलोसाठी आपल्याला 10 ml वापरायचं आहे। त्याच्याबरोबर आपण हे गूळ पाणी घालतोय, त्याचं पण प्रमाण तेवढं। आणि हे थोडस तांदळाचं पीठ, हे चिकटून राहण्यासाठी आपण जे प्रमाण टाकले ते चिकटून राहण्यासाठी। आता आपण ही प्रक्रिया का करायची, तर आपल्याला आपल्या जमिनीचा पोत सुधारायसाठी आणि उत्पादन जास्त मिळालं पाहिजे म्हणून, आणि ह्याच्यानं आपल्या खताची पण बचत होणार आहे म्हणून मी सगळ्यांना आवाहन करते की तुम्ही या औषधाचं रासायनिक आणि जैविक प्रक्रिया करूनच आपली पेरणी करावी। धन्यवाद।